I'm Dr. Deepali from Clear Skin Clinic Pune. आज आपण why hair loss during pregnancy या क्वेश्चन बद्दल जरा डिस्कस करणार आहोत. कॉमनली आपण ऑब्झर्व करतो की हेअर लॉस हा ड्युरिंग प्रेग्नन्सी म्हणण्यापेक्षा आफ्टर प्रेग्नन्सी हा जास्त आढळून येतो आपल्याला. कॉमनली 90% हेअर जे असतात आपल्या स्काल्पमधले ते एक ॲट वन टाइमला 90% हेअर हे ग्रोईंग फेजमध्ये असतात आणि 10% हेअर जे असतात ते ऑलवेज इन रेस्टिंग फेज. रेस्टिंग फेज झाल्यानंतर एक साधारणपणे 2 ते 3 महिन्यानंतर ते हेअर सगळे फॉलोआउट होऊन जातील आणि त्याच्यानंतर मग एक 2 ते 3 महिन्यामध्ये ते फॉलोआउट झाल्यानंतर अगेन नवीन हेअर त्या रूटपासून यायला सुरुवात होऊन जाते. ही झाली नॉर्मल हेअर सायकल. ड्युरिंग प्रेग्नन्सी देर आर लॉट ऑफ हार्मोनल चेंजेस इन अवर बॉडी. स्पेसिफिकली इस्ट्रोजन हार्मोन जे आहे विच इज वी बेसिकली कॉल इट एज इट इज अ फिमेल हार्मोन, ते जे हार्मोन आहे हे हार्मोन वाढतं अँड इट डायरेक्ट हॅज इन्फ्लुअन्स ऑन द हेअर फॉलिकल. हेअर फॉलिकलवर डायरेक्ट काम केल्यामुळे तिथली हेअर ग्रोथ वाढणार आहे आणि त्याच्यामुळे हेअर तुम्हाला ड्युरिंग प्रेग्नन्सी थिक दिसतील, वाढलेले पण दिसणार आहेत. कधी कधी टेक्स्चरल इम्प्रुव्हमेंट सुद्धा होऊ शकते, म्हणजे होऊन जाते कधी कधी ड्युरिंग प्रेग्नन्सी. तर त्यावेळेला कसं होणार आहे की आपलं जे काही हेअरची सायकल जी मग अशी तुम्हाला एक्सप्लेन केली त्याच्यामध्ये 90% जे हेअर मी तुम्हाला सांगितले की जे ग्रोईंग फेजमध्ये असणार आहे ते हेअर अलॉंग विथ दॅट जे रेस्टिंग फेज मधले हेअर असणार आहे बिकॉज ऑफ इन्फ्लुअन्स ऑफ इस्ट्रोजन हार्मोन ते सगळे एक फ्रीज होऊन जातील ऍट दॅट टाइम. म्हणजे ते हेअरचं फॉल होणार नाही ड्युरिंग प्रेग्नन्सी बिकॉज ऑफ द हार्मोनल चेंजेस. त्याच्यामुळे आपल्याला तो फुलर लुक येतो, डेन्सिटी वाढल्यासारखे दिसते, हेअर थिक झाल्यासारखे आपल्याला वाटतात आणि इमिजिएटली आफ्टर प्रेग्नन्सी जे काही हार्मोनल चेंजेस आपल्या बॉडीमध्ये झालेले असतात अगेन इट सेटल डाऊन आणि सेटल डाऊन झाल्यामुळे काय होणार की हेअरची सायकल परत नॉर्मल होऊन जाते आणि मग जे काही फॉलिंग फेजमधले हेअर आहे ते सडनली फॉलोआउट व्हायला सुरुवात होते. सो आपल्याला काय वाटतं की अरे बाबा एवढे केस गळायला लागलेत माझे, इट्स बिकॉज ऑफ दॅट हेअर सायकल की जी आता नॉर्मल होणार आहे, जी प्रेग्नन्सीच्या वेळेला आपण म्हणू की थोडीशी अबनॉर्मल झाली होती असं पण म्हणू शकतो आपण. तर आता ते नॉर्मल झाल्यामुळे हेअर एकदम फॉलोआउट व्हायला सुरुवात होऊन जाणार आहे, आपल्याला खूप हेअर लॉस दिसतो. ठीक आहे, रादर दॅन म्हणजे मग अशी जो क्वेश्चन मी ऍक्च्युली वाचला की व्हाय हेअर लॉस ड्युरिंग प्रेग्नन्सी त्याच्यासाठी सुद्धा ऍक्च्युली बरेच कॉजेस असतात, म्हणजे आपण ते सुद्धा कधी कधी रुल आउट केलं पाहिजे की जर एखाद्याला ड्युरिंग प्रेग्नन्सीचा हेअर फॉल दिसत असेल तर तो सुद्धा आपण रुल आउट करू शकतो. तर त्याच्यामध्ये मेनली कॉजेस कुठले येणार आहेत तर जेनेटिक फॅक्टर्स. कधी कधी फिमेल्समध्ये त्यांच्या कॉमनली कसं होतं की फिमेल्समध्ये त्यांच्या आईचा हेअर फॉल वाढलेला असतो ड्युरिंग प्रेग्नन्सी, दॅट इज ऑल्सो वी कॉल इट एज अ जेनेटिक फॅक्टर. मेंटल स्ट्रेस असतो ड्युरिंग प्रेग्नन्सी, दॅट इज ऑल्सो कॉन्ट्रीब्युटिंग द हेअर फॉल. देन काही व्हिटॅमिन डेफिशियन्सी, मिनरल डेफिशियन्सी असेल, अॅनिमिक असतील पेशंट्स त्यावेळेला, म्हणजे आयर्न डेफिशियन्सी म्हणू शकतो आपण. अगेन अलॉंग विथ दॅट कधी कधी ड्युरिंग प्रेग्नन्सी डायबिटीस डिटेक्ट होतो, वी कॉल इट एज अ जस्टेशनल डायबिटिक मेलिटस, त्याच्यामुळे सुद्धा हेअर फॉल होऊ शकतो ड्युरिंग प्रेग्नन्सी. त्याच्याचबरोबर हाय बीपी, ब्लड प्रेशर जर वाढलं असेल त्यावेळेला तर तो सुद्धा एक कॉज असणार आहे. हायपोथायरॉइडिझम दॅट इज ऑल्सो वन ऑफ द कॉमनेस्ट रिझन. काही ड्रग्स चालू असतील आपल्याला फॉर डिप्रेशन, एन्झायटी आणि हाय बीपी असेल त्याच्यासाठी काही ड्रग्स चालू असतील तर ते सुद्धा एक कॉज आपण म्हणू शकतो. समजा जर हेअर फॉल ड्युरिंग प्रेग्नन्सी आपण ऑब्झर्व केला तर, बट कॉमनली मी म्हणेल की कॉमनली आपण आफ्टर प्रेग्नन्सी हेअर लॉस आपल्याला साधारणपणे दिसायला लागतो. आता ह्याच्यासाठी निग्लेक्ट करून सुद्धा चालणार नाही, दो इट इज अ नॅचरल आणि दो ते परत रिव्हर्सिबल होणार आहे तरी सुद्धा आपण त्याच्यावर थोडस जरा लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे लक्ष द्यायला पाहिजे म्हणण्यापेक्षा थोडंसं आपण अवेअर झालं पाहिजे की याच्यासाठी आपण थोडेसे मल्टिव्हिटॅमिन स्टार्ट करा, त्याच्यानंतर तुम्ही काही ब्लड टेस्ट करू शकता की लाईक दॅट टू रूल आउट द व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी 12, अदर काही कॉजेस असतील किंवा सीबीसी वगैरे करू शकता, तुम्ही एचबी किती आहे ते एकदा रूल आउट करून घ्या. अकॉर्डिंगली वी कॅन ऍड सप्लिमेंट्स फॉर दॅट ऑल्सो. देर आर सम ट्रीटमेंट्स लाईक लो लेवल लाईट थेरपी, मिझोथेरपी करू शकता तुम्ही, देन नर्वारोला ट्रीटमेंट इज देअर, पीआरपी ट्रीटमेंट इज देअर. ते सगळं करून आपण हेअर फॉल सुद्धा कंट्रोलमध्ये आणू शकतो, हेअरची सायकल सुद्धा चांगल्या प्रकारे नॉर्मलाइज करू शकतो, हेअर ग्रोथ सुद्धा चांगल्या प्रकारे होऊ शकते. तर हेअर लॉस जरी तुम्हाला आफ्टर प्रेग्नन्सी जरी दिसला तरी सुद्धा तुम्ही त्याच्यासाठी ट्रीटमेंट स्टार्ट करा सो दॅट तुमचे हेअर आपण चांगल्या प्रकारे वाचवू शकतो. अगेन मी परत एकदा सांगेल की साधारणपणे ह्याचं कसं असतं की जरी हेअर फॉल खूप आहे तरी सुद्धा एक त्या फेजमध्ये फिमेल्स थोडस डिप्रेशन मध्ये जातात की एवढे केस गळत आहेत, आता राहणार आहेत का नाही, किंवा टक्कल पडणार आहेत का. पण ही जी फेज असते या फेजमुळे तुम्हाला टक्कल पडणार आहे नक्कीच, पण तरी सुद्धा बी अवेअर आणि ट्रीटमेंट नक्कीच घ्या त्याच्यासाठी आणि तुमच्या डर्मॅटोलॉजिस्ट तुम्ही नक्कीच कन्सल्ट करा फॉर दिस. अजून तुमच्या काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला मेल करू शकता. ओके, बाय, थँक्स.